नगर दक्षिण मतदारसंघात भाजपाचे डॉक्टर सुजय विखे यांनी सुमारे 3.25 लाखांच्या फरकानं विजय मिळवताना सर्वच विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली आहे. विशेषतः नगर शहरात विखेंना मिळालेलं 54,000 मताधिक्य राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानली जाते आहे. नगर लोकसभा मतदारसंघात डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत तब्बल 7 लाख मतं घेतली. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा जवळपास 3 लाख मतांनी पराभव केला. मोदींची कायम असलेली लाट आणि त्याला मिळालेली विखेंची खास यंत्रणेची जोड यामुळे सुजय विखेंनी मोठीच मजल मारली. बाहेरचा उमेदवार नको, पैशानं निवडणुका जिंकता येत नाही असे विरोधकांनी विखेंवर केलेले आरोप जनतेनंच नाकारल्याचं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे राष्ट्रवादीकडूनच आमदार जगताप यांना ऐनवेळी उमेदवारी मिळाली. स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नगरच्या निवडणुकीत विशेष लक्ष घातलं होतं. असं असलं तरी राष्ट्रवादीला यश मिळू शकलं नाही. नगर दक्षिणेतील 6 विधानसभा मतदारसंघात विखेंनी प्रत्येकी 50,000 अधिक मताधिक्य मिळवलं. विशेष म्हणजे नगर शहराची आमदारकी असताना संग्राम जगताप यांना नगरमध्येच 55,000 पिछाडी सहन करावी लागली. त्यामुळं हा निकाल त्यांना विधानसभेसाठी धोक्याची घंटा मानली जाते. विखेंची अतिशय शिस्तबद्ध आणि प्रभावी प्रचार यंत्रणा, मोदींचा जादोई करिश्मा अशी सर्व गोळाबेरीज एकत्र झाल्यानं सुजय विखेंचं दिल्लीत जाण्याचं स्वप्न पूर्ण झालं. नगर जिल्ह्यात लोकसभेच्या 2 मतदारसंघात मिळून विधानसभेच्या 12 जागा आहेत. यातील तब्बल 11 जागांवर युतीनं मोठं मताधिक्य मिळवलंय. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस राष्ट्रवादीला नगर जिल्ह्यात अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. प्रतिनिधी सचिन कलमदाणे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.